वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल सो थंबनेल मत टाइटल नोड़ी इवती वीडियो ऐन अंत सो ये नानू फाइव टिप्स को निम्म स्टाइल इंप्रूव मोदे निम्म स्टाइलिंग स्किल्स फाइव मिस्टेक्स माता अथवा इमें गल सो अदर नानू फाइव टिप्स को सो निमें डेफिनेटी तुम यूजफुल आगते टिप्स सो वीडियो स्किप कोने तक नो वीडियो स्टार्ट मुंचे इनू यार चानल सब्सक्राइब बेग हम सब्सक्राइब पक्ले बेल आइकॉन क्लिक मरीबे सो दट नान ये वीडियो हाकू नोटिफिकेशन फर्स्ट बरते अंकिता चानलू सब्सक्राइब मी व्लॉग्स विद अंकिता अंत इंस्टाग्राम फॉलो मरीबे सो नानूडियो वे फाइव टिप्स को निम्म स्टाइलिंग स्किल्स तुम इंप्रूव मोबूल इे रीति हेच्चु वीडियोस ना चानल सब्सक्राइब मी इन यी वीडियोस बे कमेंट सेक्शन तलिसोदन्न मरीबे सो तुम डिले मे बनी फर्स्ट टिप ऐन अंत नोड़ सो फर्स्ट टिप ओवर एक्सेसरी अरे तुम्बे मिनिमल आगे ड्रेस नानो जन ना नोड़ी जीन्स पैंट हाकिर अदे हैंगिंग इयरिंग्स हाकिर अब यदे कारणकू सूट आगो ये आगे जीन्स हाकद्रे स्टड रीति इयरिंग्स चूज मे अदे प्रॉपर आगे सूट आगते जस्ट एग्जांपल यह रीति एस्टू मिस्टेक्स माता सो ओवर एक्सेसरीज मे होबे यहाँ कॉस्ट्यूम हाँता आउटफिट हाँता सो अदे मिनिमल निम्म एक्सेसरीज आ रीति इोम आउटफिट प्लानक्रे तुम चेना कानून बुकली नोट डौन इटकी इफ इन केस ऐन मरतरे अंत सो सेकेंड टिप ऐनप अरे न्यूट्रल कलर शूज़ चूज नानु एग्जांपल हेतनी इवग निम्हत्र रेड कलर शू इत सो अब वैट ड्रेस के ब्लैक ड्रेस के प्रॉपर आगी होगते बेरे कलर ड्रेस हाँता अरे रेड कलर अस्टु प्रॉपर आगी सूट आगला इट्स जस्ट एन एग्जांपल सो नानेन हेल्तीनि अंद्रे नीवु वैट ब्लैक मत्ते न्यूट्रल कलर्स नानु न्यूट्रल कलर्स निमगे यावादरू गोत्तिल्ल अंद्रे नानु इल्ली हाँता इर्तीनि सो ई रीति कलर्स शूज़ ना नीवु चूज माड्कोंड्रे अदु एल्ला ड्रेस कु होंदाणिके आगुत्ते नीवु जास्ति शूगळ मेले कास्ट ना इन्वेस्ट माडुवंत परिस्थिति इरोदिल्ल सो अदक्कोस्कर नीवु यावत्ते आगली शूज़ ना न्यूट्रल कलर्स अल्ली चूज माड्रे एल्ला ड्रेस प्रॉपर आगे अब मिक्स एंड मैच ना माड़बहुदु आ रीति निम्म वार्ड्रोब आर्गनाइज माड्कोबेकु नीवु अदबिट्टु एल्ला कलर शूज एल्ला कलर ड्रेस बेकु अंद्रे अदु निम्म बजेट कूड वेस्ट आगुत्ते सो नंगे अदु प्रॉपर आगिरुवंत स्टाइलिंग टिप अंत अन्सल सो अदक्कोस्कर नीवु न्यूट्रल कलर चूज शूज चूज माड्कोंड्रे एल्ला ड्रेस आरामागि अदु होंदाणिके आगुत्ते अन्नोदु नन्न ओपिनियन सो थर्ड टिप एनंत अंद्रे चूज द प्रॉपर फिट क्लोथ फॉर अमेजिंग लुक अंद्रे नानु एष्टो जन नोडिर्तीनि एल्लानु चेन्नागिरुत्ते अवर आउटफिट फिटिंग इरल्ल प्रॉपर फिट अवरिगे सिग्ता इरल्ल एनु इरुत्ते अंद्रे तुंबा लूज इरुत्ते इल्ल ओवर टाइट इरुत्ते ड्रेस आगिरबहुदु नीवु जीन्स वेर माड्तिर्तीर अंत इट्कोळ्ळि तुंबाने टाइट इरुत्ते अथवा निम्म ड्रेस आगिरबहुदु ओवर टाइट इद्दु निम्म फ्याट एल्ल एक्सेस आगि काणिस्ता इरुत्ते निम्म एक्सेस फ्याट एनिरुत्ते निम्म ड्रेस तुंबाने टाइट इरो कारण जास्ति इरो फ्याट कूड नीवे तोर्स्कोळ्ता इद्दीरा अन्नोदु ओंदु ನನ್ನ ಅನಿಸಿಕೆ ನಿಮಗೆ ಆ ತರ ನಮಗೆ ಏನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇಲ್ಲ ನಮ್ಮ ಫ್ಯಾಟ್ ಕಾಣಿಸೋದು ಅಂದ್ರೆ ನೋ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಅದು ನಿಮ್ಮ ನಿಮಗೆ ನಿಮ್ಮ ವಿಶ್ ನಿಮಗೆ ಬಿಟ್ಟಿರೋದು ಅದು ಯಾರಿಗೆ ಇರದ್ರಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಸಣ್ಣ ಕಾಣಿಸಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ನೀವು ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿರುವಂತ ಡ್ರೆಸ್ ನ ಚೂಸ್ ಮಾಡಿ ತುಂಬಾನೇ ಲೂಸ್ ಆಗಿರುತ್ತೆ ಡ್ರೆಸ್ ಅದು ಕೂಡ ನಿಮ್ಮ ಹೋಲ್ ಲುಕ್ ನ ಹಾಳು ಮಾಡುತ್ತೆ ಅಥವಾ ತುಂಬಾ ಟೈಟ್ ಆಗಿರುತ್ತೆ ಡ್ರೆಸ್ ಅದು ಕೂಡ ನಿಮ್ಮ ಹೋಲ್ ಲುಕ್ ನ ಹಾಳು ಮಾಡುತ್ತೆ ಸೋ ಪ್ರಾಪರ್ ಆಗಿ ಮೀಡಿಯಂ ಸೈಜ್ ಅಲ್ಲಿ ನೀವು ಡ್ರೆಸ್ ನ ತಗೊಳ್ಳೋದಾಗಿರಬಹುದು ಅಥವಾ ಸ್ಟಿಚ್ ಮಾಡ್ಸೋದಾಗಿರಬಹುದು ಮಾಡಿದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಔಟ್ಫಿಟ್ ತುಂಬಾನೇ ಚೆನ್ನಾಗಿ ಕಾಣುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಬಹುದು ಸೋ ದಿಸ್ ವಾಸ್ ದ ಥರ್ಡ್ ಟಿಪ್ ಸೋ ಫೋರ್ತ್ ಟಿಪ್ ಏನಪ್ಪ ಅಂತ ನೋಡೋದಾದ್ರೆ प्लान योर लुक प्रॉपरली अंत निम्म लुक ना नीवु प्रॉपर आगि प्लान माड्कोळ्ळि अंद्रे ई ड्रेस के ई एक्सेसरीज ने हाकोबेकु ई ज्युवेलरी गे ई ड्रेस चेन्नागिरुत्ते ई शू गे ई प्यांट चेन्नागिरुत्ते ई रीति नीवु प्रॉपर आगि आर्गनैज माड्कोबेकु मत्ते हेयर स्टाइल आगिरबहुदु मेकअप आगिरबहुदु प्रतियोंदु नीवु आर्गनैज माड्कोंडु रेडी आदाग निम्म औट्लुक अन्नोदु तुंबाने चेन्नागिरुत्ते फॉर एग्जांपल नीवु एने आगि हार्ड वर्क माड्रे ओंदु रिसल्ट अंत सिक्के सिगुत्तल्ल अदे रीति निम्म लुक चेन्नागि काणबेकु अंद्रे ನೀವು ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಅದ್ರ ಮೇಲೆ ವರ್ಕ್ ಆನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನಿಮಗೆ ಔಟ್ಲುಕ್ ಅನ್ನೋದು ಪ್ರಾಪರ್ ಆಗಿ ಬಂದೇ ಬರುತ್ತೆ ಸೊ ಈ ಟಿಪ್ಸ್ನೆಲ್ಲ ನಿಮಗೆ ಯೂಸ್ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಇದನ್ನೆಲ್ಲ ನಾನು ಟ್ರೈ ಮಾಡಿ ಅಂದರೆ ನಾನು ಯಾವುದೇ ಏನು ಎಕ್ಸ್ಪರ್ಟ್ ಅಲ್ಲ ನಾನು ಯಾವುದನ್ನ ಟ್ರೈ ಮಾಡ್ತೀನಿ ಫಾಲೋ ಮಾಡ್ತೀನಿ ಸೊ ಬೇರೆಯವ್ರಿಗೆ ಯೂಸ್ ಆಗಲಿ ಅಂತ ನಾನು ಈ ಟಿಪ್ಸ್ನ ಶೇರ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಲಾಸ್ಟ್ ಟಿಪ್ ಏನಪ್ಪ ಅಂತ ನೋಡೋದಾದರೆ ಚೂಸ್ ಯುವರ್ ಕಂಫರ್ಟ್ ಓವರ್ ದ ಫ್ಯಾಷನ್ ಅಂತ ಅಂದರೆ ನಾನು ಎಷ್ಟೋ ಜನನ ಅಬ್ಸರ್ವ್ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತೀನಿ ನೋಡ್ತಾ ಇರ್ತೀನಿ ಡೈಲಿ ಬೇಸಿಸ್ ಮೇಲೆ ನೀವು ಕೂಡ ನೋಡ್ತಾ ಇರ್ತೀರಾ ಫ್ಯಾಷನ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಅಂತ ಔಟ್ಫಿಟ್
ಔಟ್ಫಿಟ್ ನ ಚೂಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಬಟ್ ಅವರು ಅದರಲ್ಲಿ ಅಷ್ಟು ಕಂಫರ್ಟಬಲ್ ಇರೋದಿಲ್ಲ ಶಾರ್ಟ್ ಡ್ರೆಸ್ ಹಾಕೊಂಡಿರ್ತಾರೆ ಸ್ಟೈಲ್ ಆಗಿರಬೇಕು ಸ್ಟೈಲಿಶ್ ಆಗಿ ಕಾಣಬೇಕು ಅಂತ ಅದನ್ನ ಆಪ್ಟ್ ಮಾಡಿರ್ತಾರೆ ಬಟ್ ಅದು ಅವ್ರಿಗೆ ಕಂಫರ್ಟಬಲ್ ಇರಲ್ಲ ಅದು ಯಾವತ್ತೂ ಸ್ಟೈಲಿಂಗ್ ಆಗಿ ಫ್ಯಾಷನ್ ಅಂತ ಯಾವತ್ತೂ ಅದನ್ನ ಹೇಳಲ್ಲ ನಿಮಗೆ ಕಂಫರ್ಟ್ ಆಗಿದ್ದೀರಾ ನೀವು ಆ ಔಟ್ಫಿಟ್ ಅಲ್ಲಿ ಕಾಸ್ಟ್ಯೂಮ್ ಅಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಕಂಫರ್ಟ್ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ ನೀವು ಹ್ಯಾಪಿ ಆಗಿದ್ದೀರಾ ಅಂದ್ರೆ ಮಾತ್ರ ಔಟ್ಫಿಟ್ ನ ಚೂಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ನಿಮಗೆ ಅದು ಅನ್ಕಂಫರ್ಟಬಲ್ ಇದೆ ಮತ್ತೆ ಅದರಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ತುಂಬಾ ಮುಜುಗರ ಆಗ್ತಿದೆ ಅಂದ್ರೆ ಆ ಔಟ್ಫಿಟ್ ನಿಮಗೆ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದ್ರು ಅದು ಬೇಡ ನಿಮಗೆ ಯಾವುದು ಕಂಫರ್ಟಬಲ್ ಆಗಿರುತ್ತೆ ಅದನ್ನ ನೀವು ಚೂಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಮತ್ತೆ ಯಾವಾಗಲೂ ನೀವು ಸ್ಮೈಲ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಲುಕ್ ಇನ್ನೂ ಹೈಲೈಟ್ ಆಗಿ ಕಾಣ್ತಾ ಇರ್ತೀರ ಸೊ ಇಷ್ಟ ಆಗಿತ್ತು 5 ಟಿಪ್ಸ್ ನಿಮಗೆ ಇಷ್ಟ ಆಯಿತು ಅಂತ ಅನ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ ಇನ್ನೂ ಇದೇ ರೀತಿ ಸ್ಟೈಲಿಂಗ್ ಟಿಪ್ಸ್ ಆಗಿರ್ಬೋದು ಫ್ಯಾಷನ್ ಬಗ್ಗೆ ಏನಾದರೂ ನಿಮಗೆ ಬೇಕು ಅಂತ ಅಂದರೆ ನನಗೆ ಕಮೆಂಟ್ ಸೆಕ್ಷನ್ನಲ್ಲಿ ಹೇಳಿ ನಾನು ಯಾವುದನ್ನ ಫಾಲೋ ಮಾಡ್ತೀನಿ ನಾನು ಯಾವುದನ್ನ ಫಾಲೋ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀನಿ ಅದನ್ನು ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಶೇರ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ನನಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿ ಹೆಸಿಟೇಷನ್ ಇಲ್ಲ ಸೊ ನಾನು ಏನು ಮಾಡ್ತೀನಿ ಅದನ್ನು ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಕೂಡ ಶೇರ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ ಹೋಪ್ ನಿಮಗೆ ವಿಡಿಯೋ ಇಷ್ಟ ಆಗಿತ್ತು ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ ಯೂಸ್ಫುಲ್ ಆಗಿತ್ತು ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ ಇನ್ನೂ ಇದೇ ರೀತಿ ಹೆಚ್ಚು ಸ್ಟೈಲಿಂಗ್ ಟಿಪ್ಸ್ಗಳ ಜೊತೆ ನಾನು ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಬರ್ತೀನಿ ಆ ವಿಡಿಯೋಸ್ನೆಲ್ಲ ನೀವು ನೋಡಬೇಕು ಅಂದರೆ ಪ್ಲೀಸ್ ನನ್ನ ಚಾನಲ್ಗೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಪಕ್ಕದಲ್ಲೇ ಬರುವಂಥ ಬೆಲ್ ಐಕಾನ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡೋದು ಮರಿಬೇಡಿ ಸೊ ದಟ್ ನಾನು ಯಾವುದೇ ವಿಡಿಯೋ ಹಾಕಿದ್ರು ನಿಮಗೆ ನೋಟಿಫಿಕೇಶನ್ ಫಸ್ಟ್ ಬರುತ್ತೆ ಸೊ ಈ ವಿಡಿಯೋ ಇಷ್ಟ ಆಗಿದ್ರೆ ಪ್ಲೀಸ್ ಈ ವಿಡಿಯೋಗೆ ಒಂದು ಲೈಕ್ ಮಾಡಿ ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ ಹಾಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ ಮತ್ತೆ ಯಾವ ರೀತಿ ವಿಡಿಯೋಸ್ ಬೇಕು ಅಂತ ಕಮೆಂಟ್ ಸೆಕ್ಷನ್ ಅಲ್ಲಿ ಹೇಳಿ ನಾನು ಅದೇ ರೀತಿ ವಿಡಿಯೋಸ್ನ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಟ್ರೈ ಮಾಡ್ತೀನಿ ಸೊ ಮೀಟ್ ಯು ಆಲ್ ಇನ್ ಮೈ ನೆಕ್ಸ್ಟ್ ವಿಡಿಯೋಸ್ ಅಂಟಿಲ್ ಅಂಡ್ ಟೇಕ್ ಕೇರ್ ಲವ್ ಯು ಆಲ್ ಬೈ ಬೈ